राग हा दोन अक्षरी शब्द जरी असला तरी खूप मोठा आहे। राग, गुस्सा, क्रोध हे सगळे एकच आहेत। मित्रांनो, आयुष्यात रागाला खूप महत्त्व द्यायची गरज नाही, कारण रागाचे परिणाम खूप वाईट होतात। आपल्या जुन्या लोकांची एक म्हण आहे की राग आणि भीक माग। मित्रांनो, आयुष्यामध्ये अनुभव हा खूप गरजेचा आहे आणि आपले वडीलधारी माणसं सांगतात की राग हा काहीच कामाचा नाही, म्हणून अतिरागसुद्धा काही कामाचा नाही। रागावरती नियंत्रण ठेवायला शिका, योग्य वेळी राग आलाच पाहिजे, पण अतिराग हा एखाद्या दुर्धर आजारापेक्षासुद्धा घातक आहे। रागामध्ये तुमचे निर्णय चुकतात, दिशा चुकते, त्यामुळे रागावर नियंत्रण खूप गरजेचं आहे। आयुष्यामध्ये रागामध्ये जे घेतलेले निर्णय आहेत ते जर चुकले तर आयुष्याला वेगळे वळण लागते आणि तुमचं नुकसान होतं। म्हणून आयुष्यात कुठलेच निर्णय रागामध्ये घेऊ नका। शांत डोक्याने विचार करा, शांतपणे निर्णय घ्या, संयम ठेवा, संयम बाळगा। संयम हा खूप महत्त्वाचा आहे, शांततासुद्धा गरजेची आहे। शांत डोक्याने विचार करावा, शांतपणे निर्णय घ्यावा, यामुळे आपल्या यशाचा आलेख उंचावत राहील। रागामुळे आयुष्यामध्ये अशांतता निर्माण होते आणि जर रागामध्ये तुम्ही एखादा निर्णय घेतला तर परिणाम वाईटच होतात, त्यामुळे राग गरजेचा नाही। योग्य वेळी आलाच पाहिजे, पण रागाला आयुष्यात हवं तेवढं महत्त्व देऊ नका। कर्म चांगले करत राहा, आयुष्यात कर्माला खूप महत्त्व आहे, कारण कर्म चांगले असतील तर आपल्याला फळंसुद्धा चांगलेच चाखायला भेटतात। त्यामुळे रागावरती नियंत्रण ठेवा, चांगले विचार करा, चांगलं राहा, शुद्ध विचार करा, आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह राहा, कारण रागाला इग्नोर करायला शिका। रागामध्ये निर्णय चुकले तर आपण एक वेगळ्या दिशेने मार्गक्रमण करतो। आयुष्यात रागाला हवं तेवढं महत्त्व देऊ नका। जर पुढे जायचं असेल, यशाचा आलेख उंचवायचा असेल तर रागाला इग्नोर करा, कर्म चांगले करत राहा, आपल्या आयुष्याला चांगली दिशा मिळेल। म्हणून रागावरती कंट्रोल करा। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ मनापासून बघितल्याबद्दल धन्यवाद।